या सगळ्या संदर्भात अधिक तपशील घेऊया. माजी कर्नल अभय पटवर्धन हे सध्या आपल्या संपर्कात आहेत. सर, अशा पद्धतीनं भारतीय लष्कराचं जे विमान आहे, जे हेलिकॉप्टर आहे, ते क्रॅश होणं ही निश्चित गंभीर बाब असते. या संदर्भात काय सांगाल? असं व्हायला नको होतं, पण ही देवाची इच्छा असते. ज्याच्यामध्ये कोणाचा काही घातपात नसेल, कारण हे भारताच्या अतिशय अंतर्गत भागात झालेलं आहे. हा कदाचित हवामानाचा प्रकार असल्यामुळे ते होत नाही आहे. आणि याच्यामध्ये कोणाचा दोष आहे हे जेव्हा कोर्ट ऑफ इन्क्वायरी होईल त्यावेळेला कळेल. त्याच्या आधी काही करणार नाही, कारण हेलिकॉप्टर जसं दिसतं आहे ते संपूर्णपणे नष्ट झालेलं आहे, काहीच थोडंसंच वाचलेलं आहे. आणि इतक्या वर्ण पडल्यामुळे त्याला त्याच्यामध्ये कोणी काही माहिती मिळण्याची शक्यता नाही. त्याचा जो ब्लॅक बॉक्स असेल, त्या ब्लॅक बॉक्सनं आपल्याला ही माहिती मिळू शकेल. निश्चित. परंतु सर, CDS बिपिन रावत यांना सध्या हॉस्पिटलमध्ये नेल्याचं आणि ते उपचाराधीन असल्याचं देखील कळतंय. ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. त्या संदर्भात आणखी काही तपशील आपण देऊ शकाल? बिपिन रावत हे अतिशय कर्तबगार ऑफिसर आहेत. आणि ऍक्च्युली जे आर्मीचं रिऑर्गनायझेशन होणार आहे थिएटर कमांडच्या संदर्भामध्ये, त्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. आणि तिन्ही सैन्य दलांना, वायुसेना, नौसेना आणि स्थलसेना, यांच्या कोऑर्डिनेशनची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यामुळे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार याच्यानंतर इम्पॉर्टंट जे संरक्षण खात्यामध्ये आहेत ते बिपिन रावत यांचंच नाव येतं. मी त्यांच्याबरोबर नोकरी केलेली आहे, माझ्याबरोबर ते होते आणि ज्युनियर असले तरी अतिशय कर्तबगार माणूस होता. तवांगमध्ये आम्ही बरोबर होतो. त्याचप्रमाणे सर, बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत या सुद्धा त्यांच्यासोबत असल्याचं कळतंय. त्यांच्या बाबतीत, त्यांच्या प्रकृतीविषयी काही तपशील? त्यांच्याबद्दल काहीच सध्या कल्पना आलेली नाही आहे. पण कुठल्याही चीफला किंवा CDSला हेलिकॉप्टरमधनं आपल्या कुटुंबाला नेण्याची परवानगी असते. वेलिंग्टनमध्ये जो जिथे आमचं ट्रेनिंग चालतं ते अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. तिथे जवळपास 35 ते 40 फॉरेन ऑफिसर्स असतात आणि 400 जवळपास आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे ऑफिसर असतात. तिथे मोठ्या लोकांच्या किंवा सिनियर ऑफिसर्सच्या, सिनियर जे राजकारणी आहेत, पत्रकार आहेत किंवा विचारवंत आहेत, त्या सगळ्यांचे तिथे लेक्चर्स होत असतात. त्या लेक्चरकरता बिपिन रावत हे गेले असतील. आणि त्यानंतर येताना किंवा जाताना जे काही आहे ते आता कळेल केव्हा झाला, तर त्याप्रमाणे हा ऍक्सिडेंट झाला असणार. निश्चित. सर, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही त्यांच्यासोबत काम देखील केलेलं आहे, तुम्ही निकटवर्ती आहात त्यांचे, तर अशा पद्धतीच्या जेव्हा घटना घडतात, दुर्घटना घडतात, तेव्हा लष्कर, आपलं भारतीय लष्कर सगळ्यात पहिल्यांदा काय पावलं उचलतं जी या दुर्घटनेनंतरही उचलली जातील असं तुम्ही सांगाल? या ऍक्सिडेंटमध्ये किंवा या दुर्घटनेमध्ये दोन कोर्ट ऑफ इन्क्वायरी होतील. पहिली कोर्ट ऑफ इन्क्वायरी ही एअरफोर्स करेल की हा अपघात का झाला, याच्यामध्ये पायलट एरर होता, टेक्निकल एरर होता की काय झालं. आणि दुसरी जी कोर्ट ऑफ इन्क्वायरी ती आर्मी करेल, कारण आर्मीचे जवान याच्यामध्ये कमी आलेले आहेत. जे 4 मृत्यू झालेले आहेत त्याच्यामध्ये एअरफोर्स किती आणि आर्मी किती याच्याबद्दल कल्पना नाही आहे. पण जर असं झालं असेल तर ते अतिशय दुर्दैवी झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, परंतु CDS या पदावरचे आपले हे मोठे अधिकारी होते बिपिन रावत, आणि ते ज्या हेलिकॉप्टरनं प्रवास करतायत त्या हेलिकॉप्टरबाबत अशी दुर्घटना घडणं, या बाबतीतला भारतीय जे आपलं संरक्षण दल आहे त्याच्या बाबतीत, आता संपूर्ण बाकी जगावर, बाकी देशांवर या बाबतीतला काही परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, अजिबात होणार नाही, कारण हे एक एस्टॅब्लिश फॅक्ट आहे. आणि अनेक देशांमध्ये हे झालेलं आहे की हेलिकॉप्टर किंवा एअर क्रॅशमध्ये त्यांचे लष्कर प्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे असतील ते, किंवा मोठे प्राईम मिनिस्टर वगैरे जातात. टेक्निकल फॉल्ट असतो, हा मशीन आहे, मशीन केव्हाही खराब होऊ शकतं. तुम्ही किती जरी त्याची म्हणजे मेंटेनन्स केलं
किंवा त्याची पूर्णपणे तुम्ही तपासणी केली तरी सुद्धा इतके इम्प्रॉबेबल्स असतात की हे क्रॅश व्हायला काही वेळ लागत नाही आणि इट इज इन मॅटर ऑफ सेकंड्स अँड मिनिट्स की हा क्रॅश होतो. निश्चित. ज्याप्रमाणे सर तुम्ही मगाशी म्हणालात की बऱ्याचदा टेक्निकल एरर सुद्धा असू शकतात, तर आता ही जी घटना घडली आहे ज्याप्रमाणे आपण तुम्ही जसं मगाशी म्हणालात की या फोटोमधून आणि व्हिडिओमधून आपण पाहतोय की विमानाचा अगदी फार थोडासा भाग शिल्लक राहिलाय, तर नेमकं कशामुळे हे झालेलं असू शकतं असं तुम्ही सांगाल? तुमच्या इतक्या वर्षाच्या सेवेतल्या अनुभवावरून तुम्ही याबाबत काही सांगू शकाल? असं आहे की ज्या वेगाने हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर जळलेलं आहे त्याचा अर्थ असा की हेलिकॉप्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्युएल होतं, म्हणजे पेट्रोल होतं हेलिकॉप्टर, ऑक्टेन जे असतं ऑक्टेन पेट्रोल ते वालं होतं आणि ते अशी जे ज्वालाग्राही असतं, त्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश होताना पायलटनी जर सगळ्या इलेक्ट्रिकल सिस्टीम स्विच ऑफ केल्या नसतील, ज्या जनरली करत नाहीत, कारण पडताना सुद्धा हेलिकॉप्टर जर त्याचा प्रॉपेलर चांगला राहिला तर वर येऊ शकतं. त्याच्यामुळे आता काय एक्झॅक्टली झालं हे जर पायलट असतील सुखरूप तर ते सांगतील, किंवा हेलिकॉप्टरचा जो ब्लॅक बॉक्स आहे तो मिळाल्यानंतर आपल्याला कळेल की एक्झॅक्टली काय झालं आहे. पायलटने मेडे कॉल दिला होता की नाही, डिस्ट्रेस कॉल दिला होता की नाही, केव्हा दिला, काय झालं, त्यांनी सांगितलं आहे का, हे सगळं जेव्हा कोर्ट ऑफ इन्क्वायरी होईल त्याच्यामध्ये दिसेल आहे. सध्या त्याच्याबद्दल आपण अटकळी बांधण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. निश्चित. पटवर्धन सर, सध्याची आत्ताच्या घडीची एक आणखी एक तपशील या संदर्भातली हाती येते, ती म्हणजे आता राजनाथ सिंग हे सुद्धा लवकरच संसदेमध्ये या संदर्भातली माहिती देणार असल्याचं कळतंय या सगळ्या दुर्घटनेबाबतची, तर थोड्याच वेळात ते संसदेत याबाबतची देखील माहिती देतील, तर याबाबत आता काय सांगाल तुम्ही? एवढ्या मोठ्या ऑफिसरचा अपघात झाला ही देशाकरता दुर्दैवी घटना आहे. जसं मी सांगितलं की नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझरच्या नंतर संरक्षण विषयक मोठा अधिकारी म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे, त्याच्यामुळे त्यांना जर काही बरं वाईट झालं, आता बरंच झालेलं आहे, वाईट काही झालेलं नाही त्यांचं, पण जो काही अपघात झालेला आहे तो अतिशय महत्वाचा मानला जातो. इट हॅज व्हेरी बिग इम्पॉर्टन्स. त्याच्यामुळे संसदेमध्ये याच्याबद्दल माहिती देणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि तेच संरक्षण मंत्री करतात आहे असं मला वाटतं. निश्चित. आपल्यासोबत आता सध्या अभय पटवर्धन हे लष्करी अधिकारी आहेत ज्यांनी अनेक वर्ष सेवा केलेली आहे आणि आता सध्या बिपिन रावत हे सुरक्षित असून आपल्यासोबत असल्याचं कळतंय. पटवर्धन सर, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे